कुरुडवाडीत सर्वधर्म समाज बांधवांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांच्या घरी कोणता मृतदेह पाठवायचा हा प्रश्न भारतीय सैन्य दलाला नक्कीच पडला असेल. असा सूर भारत देशातील भयंकर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याने भारतवासियांना नक्कीच पडला असेल. 14 फेब्रुवारी 2019 देशाच्या इतिहासातील काळा दिवस. याच दिवशी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. जम्मूवरून श्रीनगरकडे जाणाऱ्या CRPF पथकावर दुपारच्या वेळी पुलगामा या ठिकाणी साधारण 200 किलो स्फोटकं असणारी गाडी पथकातील एका बसवर आदळून हा आत्मघाती हल्ला करून तसेच अंधाधुंद गोळीबार करून अतिरेकी पसार झाले. या आतंकी हल्ल्यात घटनास्थळी 17 जवान शहीद झाले तर आत्तापर्यंत 44 जवान शहीद झाले. स्फोटकांचा धमाका एवढा भीषण होता की ज्या बसवर आत्मघाती हल्ला केला त्या गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला तर मग त्या जवानांचं काय झालं असेल. प्रसारमाध्यमांनी बातम्यांद्वारे घटनास्थळी भेट दिली. कोणत्याही जवानांचे मृतदेह एका जागी नसून घटनास्थळापासून 40 ते 50 फुटापर्यंत विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. देशाच्या उत्तर पूर्व भागात सियाचीन, ग्लेशियर, जम्मू, उधमपूर, रामबन, बनिहाल, पुलगाम, श्रीनगर, पट्टन, सोफोर, हंदवाडा, कुपवाडा, उरी सेक्टर, कालारूस, साधना, नौशेरा या ठिकाणाची परिस्थिती संपूर्णपणे माहीत आहे. या केंद्रातील सरकार व जम्मू आणि काश्मीर मधील सामान्य नागरिकांचे तसेच संरक्षण दलातील जवानांचे खूपच हाल होत असतात. याच हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुडवाडी शहरातील गांधी चौक येथून सायंकाळी 7 वाजता कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. या कॅन्डल मार्च मध्ये मुली, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाजातील संघटनांनी बहुसंख्येने सहभाग घेऊन शहरातील प्रमुख मार्गाने हातात मेणबत्त्या घेऊन रॅली काढून आपल्या देशाप्रती प्रेम दाखवत कॅन्डल मार्चचा शेवट गांधी चौकात करून नंतर कॅन्डल मार्चचे शोकसभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात या बॅड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सुलभा दिंडेदास, नीना साळुंके, डॉक्टर जयंत करंदीकर, माजी आमदार विनायक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. तर मेजर भालचंद्र चव्हाण, माढा तालुका सैनिक संघटनेचे आजीनाथ बोबडे, अरुण जगताप, माणिक आखाडे, दास मेजर, कुरुडवाडी भाजपचे शहराध्यक्ष संजय टोणपे, गोविंद कुलकर्णी, तानाजी नागटिळक, आशिष रजपूत, धनाजी शिंदे, सतीश गोसावी, संतोष जाधव, प्रतीक शिंदे आदींसह मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मनपूर्वक श्रद्धांजली तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी मनोधैर्य यावे हीच ईश्वरचरणी वृत्तदर्पण न्यूज कडून प्रार्थना. विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुरुडवाडी.